खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। चौकाकी ते भाजप जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक, चित्राताई वाघ यांची काँग्रेसवर जोरदार टीका। हातकणंगले तालुक्यातील चौकाकीतील विशाल हॉटेल येथे भाजप जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली। ही बैठक भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तसेच शोमिका महाडिक व सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत आज पार पडली। 1500 रुपये एखाद्या महिलेला मिळत असतील, तिला एक आर्थिक प्रकृती जी होत असेल तर काही गैर आहे का, काही चुकीचं आहे का? जर एखाद्या वंचित घटकाला सक्षम बनवायचं असेल समाजातल्या, तर त्याला सगळ्यात पहिला आर्थिक मदत करणं हे खूप गरजेचं असतं। त्या समाजासाठी किंवा त्या वंचित घटकासाठी आर्थिक तरतुदी महत्त्वाची असते आणि त्या पद्धतीनं आर्थिक तरतुदीची सुरुवात राज्य सरकारने केलेली आहे, आपल्या महायुतीच्या सरकारने केलेली आहे। दुसरं आता त्या घटकाला सक्षम बनवायचं असतं तर त्याच्यासाठी शिक्षण देणं खूप महत्त्वाचं असतं। शिक्षणाचा पाया असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती ही सक्षम बनू शकत नाही, समाजाजवळ धाडसाने वावरू शकत नाही। आणि म्हणून महिलांना मोफत शिक्षण देण्याचं, मुलींना मोफत शिक्षण देण्याचं जर कोणी निर्णय घेतला असेल तर तो आपल्या महायुती सरकारने घेतलेला आहे। आज लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये महिन्यासोबत 3-3 गॅस सिलेंडरसुद्धा मोफत देणार आहे। म्हणजे कुठेतरी आपल्या स्वयंपाक पाण्याची व्यवस्था, पोटाची व्यवस्था सुद्धा राज्य सरकारने करून ठेवलेली। आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आता महिला आर्थिकरित्या तिच्यासाठी भरपूर होती आहे, तिला शिक्षण चांगलं मिळते, ती उभा राहती आहे, मग तिला देशाच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी होण्यासाठी संधीची सुद्धा गरज होती आणि ती सुद्धा आपल्या केंद्र सरकारने आपल्याला संधी दिली आहे। हे अटलजी आणि वाजपेयींनी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष नावाने मुंबईमध्ये या पक्षाची स्थापना केली आणि मुंबईमध्ये त्यांनी एक भविष्यवाणी केली होती। अटलजींची भविष्यवाणी आज खरी ठरली। मुंबईला अरबी समुद्र आहे आणि ते अरबी समुद्राच्या काठावर त्या अधिवेशनामध्ये पूर्व संध्येला त्यांनी भविष्यवाणी केली होती। केवी सूरज तो डूब रहा है लेकिन सूरज उगलेगा, सूरज निकलेगा और इस देश में पूरे देश भर में कमल खिलेगा, ही अटलजींची भविष्यवाणी। एका समुद्रावर केलेली घोषणा आज देशाच्या सगळ्या समुद्रावर आज भारतीय जनता पार्टी जी बेटं आहेत, उपमहाद्वीप आहेत, तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टी पोहोचली। म्हणजे 2 ची भारतीय जनता पार्टी 303 पर्यंत पोहोचलेली होती। भारतीय जनता पार्टीला तर फेटाळणी केली जात होती जनसंघाच्या वेळेला, म्हणून म्हणजे जीस दिया में तेल है केलं काँग्रेस वाल्यांनी केलं, ज्याचा उल्लेख हळवणकर साहेबांनी केला, एकदा नाही दोनदा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हरवायचं काम, हरवायचं पाप सुद्धा जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं असेल। पण बघू नवी आपल्याला आपले श्रद्धेय वाजपेयी साहेबांनी सांगितलंय, भारतीय जनता पार्टी 2 काम करते, एक तो जीतती है नहीं तो सीखती है, काय नहीं तो सीखती है। आणि म्हणून आपण याच्यानंतर त्या ठिकाणी विचार करायला सुरुवात केली, राज्याचं अधिवेशन झालं आणि आता जिल्हा स्तरावरती छोटे छोटे अधिवेशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे। मला सांगायचं आहे तुम्हाला, लढाई ऐनी युद्धाला तयार, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपल्या नेत्यांवरती हमले केले जातात त्याला ठोक उत्तर द्यायचं काम इथे बसलेल्या प्रत्येकाचं आहे। मी का बोलू, अध्यक्ष बघे, अध्यक्ष बोलेल असं चालणार नाही। अरे आपण ते आहोत, लोकांना सांगितलं पाहिजे। आता आपल्या बंधूंनी सांगितलं की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंसोबत चाललंय त्याचा निषेध व्यक्त करा। खरं आहे, तुम्ही बघा या देशामध्ये, जगामध्ये, जगामध्ये 33 ते 34 देश मुस्लिम देश आहे,
पण शेख हसीनाला कोणी दिला आश्रय? अरे कोणी दिला आश्रय? यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुणराव इंगवले, अशोकराव माने, हिंदूराव शेळके, अमर पाटील, अमृतमामा भोसले, मुकुंद गावडे, अमरसिंह भोसले, मिलिंद भिडे, पुष्पाताई पाटील, शहाजी भोसले, विठ्ठल पाटील, रामचंद्र डांगे, विजय भोजे, तय्यब कुरेशी, अशोक स्वामी, संतोष वठारकर, स्वाती पाटील, डॉक्टर नीता माने, डॉक्टर रवींद्र माने, तानाजी पोवार, मिश्रीलाल जाजू, अशोक माळी, अजय चौगले यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी अजित शिंदे, चोकाक. ताज्या बातम्यांसाठी महानकरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.